हाय नमस्कार। तर काय चाललंय आपल्या भाऊ बहिणींचं? तर का आपण आलोय छटायला, डाळिंबीची बाग तुम्हाला काल दावली होती कालच्या व्हिडिओ मध्ये, त्यावेळेस काय कातर नव्हती, तर आपण आलेलो आहे छटायला। तर कोण इर्शाद भाई छटत आहे, बघा माल छटणी चालू आहे बागची, हे असं छटावं लागतं बघा। आडवी तिडवी सगळी काडी काढावं लागते, बागेर काडी काढावं लागते, सगळी व्यवस्थित सगळं छटावं लागतं, निर्माण करावं लागतं, असं जुना डाळीम खाली पाडावं लागतंय। काटेचं झाड आहे बघा, याला काट असते तर काट लय असते त्याला। बघून आपल्याकडे बी कातर आहे, बघून हे कातर आहे बघा, दाखवतो तुम्हाला बघा, हे कातर बघून हे असं छटावं लागतं बघा। हे समजा असं आत बाहेर काढे हाणावं लागते, माल काढी कुठली आहे कि बाबा हे डाळी मास आहे का नाही, हे डाळी सगळं हे डाळी पाडायचं, पाडायचं मोकळं मोकळं करावं लागतं बघा। जर कालच्या व्हिडिओ मध्ये काय तुम्हाला कातर नसल्यामुळे धावता झालं नाही, तर आता तुम्हाला आता सुट्टीचा टाइम होत आलाय म्हणल्यावर म्हणलं धावा, परत माल काही महाग असल्यावर नाही ना धावता येत। परत म्हणते परत म्हणतात तुम्ही काम कमी झालं आणि हिडवत काढत बसला काय, अशी म्हणते ते मालक। लागते 400 रुपये तर पगार आहे, पाणी सुद्धा इथं उभ्याने प्यावं लागतं बघा। प्रत्येक शेंडा त्याला टॉप द्यावा लागतो, हे एकूण असं करावं लागतं। सुट्ट झाड कसं झालं काय छटलाय बघा फाटा, एकूणही असा काटा ठेवावा लागतो, आडवा त्याला काटा ठेवावा लागतो। ही जी डाळी म्हणजे असं पाडायचं असतं, ही तासगाव कातर आहे बघा। कातर ह्यो काही अशी असते डाळी छटायची, ही जी 700 रुपयाला कातर आहे बघा, ही 700 ला। तर बघा आपल्या भाऊ बहिणींनो, आपला राजू भाऊ कसं छटणी डाळिंबीच्या झाडाची करतोय ते। हे कोणी अशी मोठी बाग आहे, अशी कोणी भरपूर झाड आहे, ती 1000 झाड असते ना बघा। काट हे लागते त्याला जपूनच करावं लागतंय, काटाला खतरनाक असतो बघा। ह्याला छटणी झाल्यानंतर पानगळ करायची इतर मारून, कोणती आता छटणी झाल्यावर ह्याची का नाही पानगळ करायची इत्रेल मारून पानगळ काढावं लागते। तर कसं वाटतंय बघा छटलेलं, आता हे अर्ध झालंय छटून जर बघा, असं सुट्ट करावं लागतं समज। ऊन लय लागतं, अशी गोल टोपी घालावं लागते। आता काल बघितलं की तुम्ही कालच्या व्हिडिओ मध्ये कसा घाम निघत होता अंगात मध्ये, कोणी असं समजा छटावं लागतंय, वाळलं हे काढावं लागतं समजा ह्यातली घाम। तेव्हा डाळी मस्त मध्ये कळी फेकत बघा झाडे, इत्रेल मारल्यावर परत त्याला पानगळी ह्याची होती बघा काही असं वाळक, हे समज खरडून असं काढावं लागतं, मनगट ना मनगट दुखते ते बघा, हे वाटतंय तसं एवढं सोपं नाही। काट टोचते बघा, हात कसं होत्यात लगेच बघा, वर काढून लगेच ते हात मोजे असते, तर हात मोजे काय घातलं नाही, कोणी असं बुड काढावं लागते, ती बुडक्यात अशी बुडातली घाण काढायची, वॉटर सूट काढून घ्यायचं, नाहीतर बुरशीचं प्रमाण वाढत। आता हे 7 महिन्यांनी ह्याचं डाळिंब खाया, 7 महिन्यांनी बरोबर ह्याचे डाळिंब परिपक्व होत, परिपूर्ण होत, इतर मारण्यापासून कळी धरण्यापासून 7 महिन्यात
बाजारात माल जात आहे का व्यापारी व्यापारी येते तर जागेवर बाग बघायला हे कोणी असलो आडवं फाट कोणी असं काढून टाकायचं बघा हे असं ही मोकळं जागं जाय पाहिजे बघा अगं असं होतं झाड छटल्यावर असं मोकळं दिसलं पाहिजे काट तर लय टोचते तर बघा या झाडाच हे समजा असं छटून घ्यावं लागतं बघा हे अशा वळीच्या वळी देते ते ना गड्यांना आता इर्षद बहीण आम्ही दोघंच आहे दोघांनीच घेतलेले आहे बाग बाकीचं होतं 5-6 गडी ते गेलं 8-2 आता आपल्याला काय निवळ ह्याच्याशिवाय दुसरा पर्याय नाही म्हणून आपण आता दीडपारू करत आहे आता आपली बॅता सुटी होणार आहे थोड्याच वेळात तर म्हणलं एखादा येडीव तरी आपल्या भाऊ बहिणींना काढून टाकावा वाळलेलं आहे बघा हे जा हे कातर खटा 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 वाजते ना लगेच पाण्याला वाढलं गेलं हे कोणी फटा आता वाळलेला आहे काही असं काढायचं नवीन माणसालाही चळबळल्यासारखं होतं कुठले हाणू काढेन कुठले नाही पर यात आपल्याला दररोजचा सराव असल्यामुळं नाही काय अडचण येत काय काय आपले भाऊ बहीण म्हणते ते की राजू भाऊ तुम्ही काय काम करता ते दाखवत जा तर हो का भाऊ बहिणींनी आपण काम करतो मित्रांनो तर कमेंट मध्ये नक्की सांगा कसं वाटतंय ते तुम्हाला 8 वर्ष झालं या पोरांनी परिस्थिती नाजूक असल्यामुळं त्याचं वडील वारलं आई एकटी तर काय भागू शकत नाही घर केली असं कामगार मजुरी करून आम्ही पहिल्यापासूनच ह्यात 8-9 वर्ष जर आमच्या डाळीम चालू झालं पहिलं काय आम्ही दुसरं काय मका तोड कोणाची काय पाईपलाईन खांद असले कामं करायचो ते आता बागा झाल्यापासून बागा चालू झाल्यापासून मग असं आम्हाला छटाई बी येत नव्हती शिकवत नव्हती जुनी माणसं सांगत नव्हती की कसं छटायचं कसं नाही काय आणि ती काय करायची छटत पुढे जाऊन बसायची आमची इथं कात्र आम्हाला तसली प्रिंग टाईट द्यायची बघा मग त्या कात्रीनं काय व्हायचं हात सुजायची मनगट ओळख सुद्धा नव्हती संध्याकाळी मग ती मिठाच्या पाण्यात का नाही असं हात संध्याकाळचं बुडवावं लागायचं बघा लय म्हणजे परिस्थिती नाजूक असल्यामुळं कष्टाने काम करून आपलं हे आपलं चालतं आपलं 10-5 रुपये येतात आपलं परपंचाला लागतंय आपल्याला बी आता आपलं मायरो आहे पिंकी आहे आपला अविदादा आहे आय हाय आयचा दवाखाना आहे तर समजच बघावं लागतं भाऊ बहिणीनो तर हे कोणी अशी छटणे आम्ही म्हणजे आपलं ज्या वेळेस घरकुल आलत का नाही घरकुल म्हणजे आमचं वडील वारल्यावर आपल्या योगिताचं लग्न झाल्यावर आपल्याला घरकुल आलतं त्यावेळेस आपण म्हणजे आपल्याकडे एवढं पैसे नव्हतं ना घर बांधण्यासाठी तर आपण मोहोळला जात होतो बघा छटायला मोहोळ म्हणजे इथनं आपल्या इथनं 100 ते 125 किलोमीटर आहे बघा राहत कामावर जायचो आपण मालकाकडे जेवण असायचं मालकाकडे जेवण आण जेवण मालकाचं यायचं तुम्हाला सांगतो 1-2 वाजता तवरच्याने काय नाही सकाळ दिवस उगावला का नाही 6 वाजल्यापासून चालू करावं लागायचं थंडीत तर हात सुद्धा वळत नव्हतं सुट्टी झाल्यानंतर आंघोळ करायची जेवाय सुट्टी झाल्यानंतर आंघोळ करायची ज्या आधी सुरुवातीला कामावर जायचं जेवाय आल्यानंतर आंघोळ करायची मग जेवण वाढलेलं खायचं लगेच उठायचं ना काम चालू बाहेर म्हणल्या जेवण म्हणल्यावर त्यांचं म्हणलं आपल्याला जास्त काम करावं लागायचं ना आता ते काय आपले आहे का मालक ती मालकच आता तिथं आमची तुम्हाला सांगतो आता ही दीड पार म्हणजे आता संध्याकाळचं घरी जायच्या टायमाला ही शिडीव काढलाय भाऊ बहिणींनो
कारण की कसं आहे माग जर मालक असला म्हणजे अजिबात सुद्धा व्हिडिओ ही काढता येत नाही. त्यामुळं आपल्या भाऊ बहिणींना कमेंट मध्ये नक्की सांगा राजूभाऊ कसं छटणी करतोय ती झाडाची. ही डाळिंब आहे बघा, डाळिंबीचं झाड आहे. कसं आहे आपली नाजूक परिस्थिती आहे म्हणजे त्याच्यामुळे आपल्याला हे काम करावंच लागतं. आपल्याला काय रान नाही किंवा शेती बीती काय नाही, निव्वळ कष्ट करणे. मला आहे पण 14 गुंठ. आता इर्षद भाईला बी आपल्या रान आहे पर किती आहे 14 गुंठ. त्या 14 गुंठ्यात काय पिकवायचं त्यांनी सांगा. आता बाबा व्हिडिओला आपण धावलं नाही का ते गवारानं तोंडलं 7 गुंठ. तो कोणती इर्षद बैस आहे बघा, तो कोणती इर्षद बैल टीजिंग आपण घरीच केलेला आहे. इर्षद बहिणीने आपणच केलेलो आहे. हा तर कसं काय टीजिंग पण वाटलं ते पण नक्की कमेंट मध्ये सांगा. कसं वाटतंय झाड छटलेलं ते पण नक्की कमेंट मध्ये सांगा. निव्वळ कष्ट केल्याशिवर बी भाऊ बहिणींनो काय नाही, कष्टाव किती मिळते पण किती नाही तुम्हाला पण माहित आहे. आम्हाला रोज आहे बघा 400 रुपये. मग 400 तुम्हाला सांगतो हे काय रेग्युलर काम नसतं, आठवड्यातनं 3-4 दिवस असं काम असत. मग त्यात तुम्हाला सांगतो गाडीचं पेट्रोल आहे, घर पर पंच आहे. मग बघा आता तुम्ही कसं भागवत असतील बाबा. ही आता झालं ही पण झाड झालेलं आहे छाटून. असं वर मान करून सुद्धा मान सुद्धा अवघडल्यासारखी होती बघा. फटवडून ही तर चला मग मित्रांनो भेटू पुढल्या व्हिडिओ मध्ये. घ्या नक्की तवर काळजी. बाय इर्षद भाई. बाय करा त्यांना. या 5-6 महिने डाळिंब खायला आमच्याकडे. कसं काय आहे डाळिंब? 7 महिन्यांनी इकडे भरपूर बागा धरलेली असते. या 7 महिन्यांनी बरोबर डाळिंब खाण्यासाठी येत. डाळिंब खाल्ल्याला आरोग्याला चांगलं आहे हे तर काय सगळ्यालाच माहिती आहे. आमचं सांगायची काही गरज नाही. चला बाय. चला भेटू मग पुढल्या व्हिडिओ मध्ये. चला आता आपल्याला पण घरी जायचंय. आता बघून गाडी आपण तिथं लावलेली आहे. चला मग.